म्हणजे आय डोंट नो मी हे म्हणायला हवं की नाही, बट मे बी मला माझ्या वडिलांची उणीव भासते आहे. कुठेतरी ते स्थान रिकामच राहिलंय. म्हणजे ती पोकळी भरून निघण्यासाठी की काय, पण म्हणूनच मला अशा एखाद्या फादर फिगरची ओढ लागली असावी का? आय डोंट नो. अगदी शक्य आहे. मला असं जेन्युइनली वाटतं की त्याच्याशी बोलावं, त्याला भेटावं, त्याला घरी बोलवावं, गप्पा माराव्यात. अरे मग बोलव की त्यात काय. त्यासाठी तू मला भेटायला हवा ना आधी, आणि भेटल्यानंतर माझ्याशी बोलायला हवं. मी पडलो मिस्टर सहस्त्र बुद्धे. माझ्याशी कशाला बोलतोय मग तो. हे जानवी, मी काय म्हणतो, पुढच्या वेळेस जेव्हा तू त्याला भेटशील ना, तेव्हा तूच घरी बोलाव काय. माझा तर काय, माझा चेहरा लक्षातही नाही त्याच्या. तुझा चेहरा मात्र नीट लक्षात आहे त्याच्या. एक मिनिट, तू लग्न आधी खरं तर सहस्त्रबुद्ध, म्हणजे लग्नाआधी तू जाणवी सहस्त्रबुद्ध. एक मिनिट, लग्नानंतर तू गोखळे झालीस, मी आधीपासूनच गोखळे. असू नकोस. नाही लॉजिक. छोटी आई श्री चहा. अरे तू का चहा आणलास? नाही अरे, जान्हवीच घेऊन येणार होती, पण मी म्हटलं दे अच्छा मी घेऊन जाते, त्यानिमित्ताने श्री माझ्याशी बोलेल तरी. अच्छा थँक्यू. बस बस बोलूया. अरे नाही नाही, एवढं बसून बोलणं इतकं काय नाहीये, उलट तुझी गडबड चालली आहे. अरे तुला माहितीये ना, मी बोलायला लागले की बोलायला लागते, त्यापेक्षा राहू दे, मी ना फक्त उभं राहून तुझ्याशी बोल. माझी काही गडबड नाहीये. बस बस बोल श्री. तू अजून नाराज आहेस? तुझ्यावर मी का नाराज असेन? हे बघ, मी आपल्या घरातल्या कोणावरही नाराज होत नाही. आमच्यावर नाही म्हणजे घरातल्याच, पण घरात नसलेल्या कोणावर तरी अजून तू नाराज आहेस की काय? छोटी आई, जे आपल्या घरचे आहेत ते घरी आहेत. घराबाहेरच्यांविषयी मला फारसं काही घेणं देणं नाहीये, आणि ज्यांच्याशी आपला संबंधच नाहीये त्यांच्यावर नाराज तरी का व्हायचा? श्री खूप जवळचा संबंध आहे. छोटी आई, मला अगदी खरं सांग, तुला त्याचा कधीच राग येत नाही का ग? एकमेकांवर रागवत नाहीत असे नवरा बायको जगात कुठे असतात का श्री? पण तरी तुला त्याचा सर्वात जास्त राग कधी येतो? ते जेव्हा तिला जवळ करतात ना तेव्हा. मला अजिबात आवडत नाहीये. म्हणजे बाकी असे बारीक सारीक खटके उडतच असतात आमच्यात. कशा कशावरून? असं काही. हा मला ना आठवतंय श्री, म्हणजे एकदा ना हे अचानक मला काही न सांगता लांब कुठेतरी निघून गेले, खूप लांब, म्हणजे बाहेरगावी कुठेतरी. आणि मी आपली इकडे काळजी करते म्हणजे ना मला खूप टेन्शन यायला लागलं, मग काळजी वाटायला लागली, आणि मग तर खूप राग यायला लागला की मी एवढी काळजी करते आणि ह्यानं काहीच कसं वाटत नाहीये. मला न सांगता असं हे निघूनच कसे जाऊ शकतात? म्हणजे मला काही किंमत आहे की नाही? मग आले परत निघून, आणि ना आल्या आल्या मला फोन केला, शरा आम्ही आलोय, ही अशी लांबलचक कारणं द्यायला लागले. म्हटलं थांबा, माझं ऐका, या पुढे मला न सांगता जर कुठे निघून गेलात ना, तर माझ्या दृष्टीने आपला संबंध संपला. मी तुमचं नावही काढणार नाही, मला तुमची आठवणही येणार नाही. खर तर हे सगळं त्यांना सांगताना ना मला खूप धडधडत होत. अरे पण तरी बोलले. पण तुला माहितीये, त्या दिवसापासून पुन्हा कधीच ते असं वागले नाही. ते आता खूप बदलले आहेत श्री. श्री ते घर. श्री काय? श्री त्यांना घरी परत येता येईल का रे? छोटी आई,
चल मी निघतो, मला खरंच खूप उशीर होतोय, मी निघतो. बघ मी तुला म्हटलं नव्हतं मला असं बसून बोल वगैरे म्हणू नकोस, कारण मी एकदा बोलायला लागले ना की मग मी बोलतच सुटते, मी थांबतच नाही. ह्यांच्याशी सुद्धा फोनवर बोलायला लागले ना की हे मी निघतो आता. हो मी पण निघते, फोन चार्जिंगला लावलाय, विसरूनच गेले मी. आपण नंतर बोलूया. पण मी श्रीला प्रॉमिस केलंय ना त्यामुळे मी नाही सांगू शकत. याला काय अर्थ आहे? ठीक आहे पण मग माझ्या समोर हसायचं नाही. हा हो काय ते मला सांग बरं, नाही तर मी श्रीला जाऊन सांगेन ना, आणि तुमचं किती मोठं सिक्रेट असलं ना तरी तो मला नक्की सांगेल. ऐका ना सरू मावशी ऐका, हो सिक्रेट वगैरे असं काही नाही. बर मी सांगते ऐका, श्री मधल्या काळात बसने प्रवास करायचा की नाही तर त्याचे एक बस स्टॉप फ्रेंड आहेत, माझ्यामुळे ते श्रीला मिस्टर सहस्त्रबुद्धे म्हणाले. इतका चिडला होता माहितीये श्री. अगं पण ते श्रीला मिस्टर सहस्त्रबुद्धे का म्हणाले? काय माहिती, म्हणजे कदाचित त्यांना वाटलं असेल. ऍक्च्युली श्रीने मध्यंतरी त्यांच्याकडनं 100 रुपये घेतले होते. श्रीने कोणाकडून तरी 100 रुपये घेतले होते? हा तो एकदा वॉलेट विसरून गेला होता त्याच, त्यामुळे मग बस स्टॉपवर पंचायत झाली, मग ह्या गृहस्थांकडून त्याने 100 रुपये घेतले आणि मध्यंतरी ते मला भेटले आणि मी सवयीने माझं आडनाव सहस्त्रबुद्धे सांगितलं. म्हणजे असं होतं ना कधीतरी, तर त्यांना काय वाटलं की श्रीचं आडनाव सहस्त्रबुद्धे आणि त्यांनी श्रीला तशीच हाक मारली. श्रीला एका अनोळखी माणसाकडून 100 रुपये घ्यावे लागले. पण सरू मावशी श्रीला ना ते खूप आवडतात, म्हणजे तो सतत बोलत असतो त्यांच्याबद्दल. तुम्हाला सांगू का, श्रीला ना असं ते एकदम फादर फिगर वगैरे वाटतात. बाळपण कधी वाट्यालाच नाही आलं त्याच्या, कधी वडिलांबरोबर दंगा मस्ती नाही, कधी कधी वडिलांनी कौतुकानी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप नाही, वयात आल्यावर वडिलांची चप्पल घालणं नाही, अडनिड्या वयात एखाद्या गोष्टीबद्दल वडिलांचा सल्ला नाही. मी तर विचार करते आता त्यांना एक दिवस घरीच बोलवावं, म्हणजे कसं श्रीला छान वाटेल. हो ना आलेच. अरे सरू मावशी तुम्ही कुठे चाललाय? अगं दिवा लावायचा आणि आरती सुद्धा राहिली आहे ना, आलेच. ऐको काय अशी का बघतीयस? अरे त्या सरू मावशीच्या अचानकच. बर तुला नाश्ता देते. नाही नको, मला डब्यात दे, उशीर झालाय. हे असं नेहमी करायला लागलाय तुम्ही मिस्टर सहस्त्रबुद्धे. काय यार नको ना, प्लीज प्लीज नको ना, प्लीज नको ना. बर ऐक ना, सॉरी पण मी तुझं प्रॉमिस मोडलं. अरे यार सॉरी ना, सॉरी. आता ना तुला शिक्षाच आहे आणि तीही माझ्या बद्दल. सरू मावशी आता चाललोय मी, पण लवकरच बघून घे तुझा डबा. चला निघतो. ए थांब, नाश्त्याचा डबा पण देते, तोही घेऊन जा. अरे हो मी गाडी काढतो बाहेर आणून दे. चल बाय. सम्या हाय. अरे माझ्या एका माणसाला तुझ्या बेकरी प्रॉडक्ट्सच्या डिव्हिजन मध्ये कामाला लाव ना. हो हो हो
अरे उत्तम बेकिंग करतो. हो अरे मला त्याला मुंबईच्या बाहेर काहीतरी काम द्यायचं. हा म्हणजे तुला जरा स्पष्टपणे सांगायचं झालं तर मी त्याला राहायला घरही देईन आणि त्याच्या कामाचा पगारही देईन. हो फक्त हे सगळं तुझ्याकडून दिलं जात आहे असं तू त्याला सांगायचंस. हा हा तू त्याला प्रोव्हाइड करतोयस असं सांगायचं. हा ऐक ना, नाव लिहून घेतोयस त्यांचं. हा 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 घे घे घे. हा लक्ष्मीकांत गोखले. नाही अरे नाही नाही माझे कोणी नाही आहेत ते. आडनाव सारखं आहे फक्त माझ्या आईच्या ओळखीचं आहे. हो राईट 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 एक्सेल. मग मी त्यांना देऊ तुझा नंबर. ओके थँक्स यार माझं खूप मोठं काम केलं. थँक्यू थँक्यू बाय बाय बाय. त्याला एक सुखवस्तू आयुष्य ऑफर करायचं आणि या शहरातून निघून जायला सांगायचं. छोट्या आईशी कुठलाही संपर्क ठेवायचा नाही या अटीवर एक सुस्थितीतलं आयुष्य विकत घेऊन द्यायचं. येस हे वर्क होईल माझी खात्री आहे. कमेंट मनीष ये बस. नाही नाही श्री अरे ऍक्च्युली जान्हवीच्या बँकेत जायला हवं. सो मी जाऊन आलो तर चालेल का? का आज काय काम आहे? 2-3 महिन्याची स्टेटमेंट हवी होती. अरे पण मग बँकेतनं स्टेटमेंट आणायची असतील तर अकाउंट मधलं कोणीतरी जाईल ना. तू कशाला जायला हवं? मी आत्ताच जॉईन झालोय ना तर जरा सगळं समजून घेतलं तर बरं होईल. बँकेत जाऊन स्टेटमेंट आणण्यामध्ये तुला फक्त बँकेचा रस्ता कळू शकतो जो तुला ऑलरेडी माहितीये. मग कशाला तू जाऊन उगाच वेळ घालवतोयस? नाही नाही म्हणजे तसं नाही बँकेत जायला लागेल म्हणून मी माझी सगळी कामं आटून घेतली. मी जाऊन येतो पटकन लगेच येईन. मनीष ही असली कामं तू करायला लागलास ना तर मग लोकांना नसतं सवय लागते. त्यापेक्षा नको. कळलं तुला? ओके नंतर जाईन मी कधीतरी. म्हणजे तसं काही काम असलं तरच जाईन. येऊ मी. आज मनीष आला होता ऑफिसमध्ये आणि तो आणि गीता इतके छान गप्पा मारत होते माहिती एकमेकांची. ते दोघं ऍज अ कपल किती छान वाटतात. म्हणजे किती क्यूट आहेत दोघं आणि एकदम कम्फर्टेबल वाटतात. त्या दोघांचं जमलं तर किती छान होईल. मनीष तू तू जा तू बँकेत जा. जाऊ मी. हा आणि इथली सगळी कामही तुझी झाली आहेत त्यामुळे आरामात आलास तरी चालेल. ओके आणि मनीष शर्ट मस्त आहे बरं का? हो फार गॉडी नाही वाटत ना. त्याचे मस्त आहे छान दिसतोय. ठीक आहे येऊ मी. हा काहीतरीच काय घेता काहीतरी काय त्यात काय करू मी त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे ठेवून. हे बघ कबूल आहे मला पण थोडे दिवस थांब ना. नाही आजच मी त्या सगळ्या गोष्टी परत करणार आहे. त्याला नकोयत मला त्या आठवणी. मला वाटतं तू खूप घाई करतेस. मी उशीर करते जान्हवी. मी आजच हाफ डे टाकलाय. काय? हो मग काय तर आज दुपारी उरकून टाकते सगळं. गीता माझं जरा एक गंभीरपणे विचार कर. जान्हवी आमचं ब्रेकअप झालंय. त्यानं मला सोडलंय. आता कसला विचार करायचा? स्वतःचा. आणि मला एक सांग तू त्याला भेटण्यासाठी कारण शोधत नाहीयेस ना. इट्स ओव्हर असा एक मेसेज टाकून तो मोकळा झाला. यावरनच मला कळतंय की त्याला मला भेटायची इच्छा नाही. हे कळतंय मला जान्हवी. हो ना. मग तू जर अशी कारण काढून त्याला भेटत राहिलीस तर त्याच्या लेखी तुझी किंमत आणखी कमी करून घेशील तू. पण जान्हवी त्या वस्तूंशी माझ्या आठवणी जोडल्या गेल्यात ग आणि मला आता त्या नजरेसमोर नकोय. मग कुरिअर कर नाहीतर एखादा माणूस पाठव. पण तू नको जाऊस. अरे पण मला त्याची रिएक्शन बघायची आहे. का काय फरक पडतो तुला त्याने? त्याला पडतो का हे तरी कळू दे ना. गीता तू स्वतःसाठी खूप जास्त कठीण करतेस हे सगळं. काही कठीण नाहीये.
डोंट वरी, तुला वाटते तितकी मी इमोशनली वीक नाहीये. गीता ऐक ना, प्लीज नको जाऊस. चल उद्या भेटू. गीता हाय. हाय. बाहेर चाललात का कुठे? जान्हवी तुझं म्हणणं पटतंय मला. आय थिंक युअर राईट. हाय मनीष. हाय. हाय जान्हवी. काम होतं का काही बँकेत? हा हो हो काम होतं ना. नाही म्हणजे तसं काही मेजर काम नव्हतं. 3 महिन्याचे स्टेटमेंट्स हवे होते. मी देते ना. मी देते. तू नक्की देशील? हो ऑफकोर्स. बस ना मनीष. ते बस ना. काय काम होत असं म्हणालास रे तू तुझं? अगं म्हणजे तसं काही मेजर काम नव्हतं. मला 2-3 महिन्याचे स्टेटमेंट्स हवे होते बस. हो देते ना. जरा 5 मिनिटं लागतील. हो हो चालेल ना. टेक युअर टाइम. माझ्याकडे खूप वेळ आहे. तोपर्यंत तुम्हाला काही चहा कॉफी वगैरे? नाही नको. थँक्स. मनीष मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. मी जरा येते. हो गीता तू त्याचं काम करशील ना? हो काही चुका न करता. ओके आलेच मी. सिस्टम थोडी स्लो आहे. अच्छा नाही नाही काही प्रॉब्लेम नाही. आरामात. तुम्ही खूप वर्षापासून काम करता का इकडे? खूप नाही. अच्छा तिची जर अशी इच्छा आहे जान्हवीची की मी पुन्हा तिला कधी भेटू नये तर मान्य आहे ते मला. नाही भेटणार मी तिला पुन्हा. आई आई म्हणाली मला पुन्हा कधी तोंड दाखवू नकोस. श्री म्हणतो माझ्यासमोर आयुष्यात कधी येऊ नका. आता जान्हवी म्हणते मला पुन्हा कधी भेटू नका. काय ग सगळं काय? कुठल्या जन्मीचे भोग आहेत सगळे? अहो असं नाहीये. तुम्हाला तिला भेटायचंय ना, मग तुम्ही भेटा ना. तिने स्पष्टपणे तिची अडचण सांगितली. मी ती समजून घेतलीच पाहिजे. मला भेटणं चूक आहे हे जर तिचं मत आहे तर त्या मताचा मी आदर केला पाहिजे. अहो पण घरातल्या एखाद्या व्यक्तीला असं कुणी म्हणत का? तिच्या दृष्टीने मी घरातला एखादा नाहीये बहुतेक. आणि मला भेटायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे तिला आहे. पुन्हा एकदा घराचं दार बंद. नाही शरा नाही. मला घरी परत यायचंय. मला मला माझ्या माणसामध्ये परत यायचंय. मला आता इथे भीती वाटते आजकाल. शरा मी अचानक मरून गेलो तो 2-3 दिवस कळणार पण नाही कुणाला. वाटेल ते काय बोलताय तुम्ही? मला घरी परत यायचंय. मला मला माझ्या माणसांमध्ये परत यायचंय. आणि तिचं काय? रागावू नका. पण तिच्या सकट कसे याल? सोडेन मी तिला. वचन देतो मी तुला माझ्या घरी येण्यासाठी माझ्या माणसांमध्ये येण्यासाठी मी काहीही करायला काहीही सोडायला तयार. आता एकट्याने नाही राहत. चार
आईला पाहिल्यानंतर असं वाटलं होतं की मी शांत होईन कदाचित पुन्हा, पण नाही, तेव्हापासून तर मला जास्तच ओढ लागली आहे घरी परत यायची. आई, तू, श्री, जान्हवी, वहिनी, माझं घर, माझं गोकुळ. माझं चुकलंय शरा, माझं खूप काही चुकलंय, पण मी शिक्षा सुद्धा आता इतकी भोगली आहे ना, खूप भोगली आहे. बोला. बघ, मी म्हणाले नव्हते माझी नजर खूप तीक्ष्ण आहे. हो, मला तेही माहित आहे, पण तुला आत्ता असं का वाटत? अरे, मनीषाला आहे. ओ, अच्छा 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 अच्छा, हो का? तरीच मलाही खूप गंमत वाटली. अरे, हे तर ऐक ना, गीता हाफ डे घेऊन चालली होती आणि मनीष आल्या बरोबर जैसे थे थांबली. काय सांगतेस काय? मग कामाची एवढी आवड गीताला कधी पासून निर्माण झाली? अग, मनीषलाही मी म्हणालो, इतक्या छोट्या कामासाठी तू कशाला जातोस बँकेत? एका फोनवर होणार काम आहे. नाही, मला ही एवढी मोठी कारण सांगायला लागला. येस येस येस, हे जमणार आहे. ओ हो हो, होल्ड ऑन होल्ड ऑन, जरा थांब. डायरेक्ट त्यांचं लग्न लावायला जाऊ नकोस. आता ब्रेकअप झाले त्यांची. ही अशी रिबाउंड रिलेशनशिप धोक्याची असते. हो रे, मी कुठे त्यांच्या पत्रिका जुळवायला निघाले? ना, त्यांचा वेळ घेऊच दे ना. आणि तेच बरोबर आहे. करेक्ट. यांचं काही झालंच ना तर मला खूप आनंद होईल. आणि ज्यामुळे माझ्या बायकोला आनंद होईल ती गोष्ट व्हायलाच पाहिजे.